माझ्या बाबाचं लग्न नाही झालं. वया बुकलेही लागली, पोटात कावड वडाय लागल्यात. मम्मीला म्हणते, मम्मी खायला दे ग. मम्मी खायला आण ग, बुकले लागली नष्ट करते. आणते आणते थांब. बुकलेही लागली कधी ती काय माहिती. आणखी गेकिन हे साला कर कह रहा है. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. खायचं नाही म्हणजे संपायचं कस ग. आणि शेजारी पाजारी द्यावं तर त्यांच्या बिघरी हिच आहे. एकामेकाला द्यायचंय ना लय फायद्याचंय. हो मला काही करायला येत नाही, आपले मी करते कस तरी ओघोड दुघोड. आणि ते बाया लय सुग्र नाही त्या आपल्या शहराच्या, मस्त छान छान करते त्या. आपलं द्यायचं त्यांचं छान छान खायला मिळतंय. आणि प्रथा लय भारी आहे. होय अग परे, आपला फराळ जेवढा केलता का तेवढा मी सगळं वाटून टाकलाय. आणि त्यांचा छान छान केलेला फराळ आहे का हो बघ, हे आलाय. मग आता हे खायचं, माझच केलेलं मलाच खाऊ वाटत नाही हातानी. आणि दुसऱ्याच्या हात छान लागत का नाही गब्बस ग, गपचुप खा. तुला काय करायचंय ग, माझं सुग्रण पण काढाय निघालीच. तुला काय करायचं, खाऊ नाही तर उकांड्यावर फेकून. तुला खायचंय का, खायचं नसेल तर मला सांग, मी खाते. शक्कर पाहिजे छान झाली बघ. खायचंय का तुला, खायचंय खा ग. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. A few moments later. मम्मी आपल्याकडे कोणतरी पांढरे कपडे घालून आलंय. कोण आलंय? नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, आपल्या एरिया मधून ना मी निवडणुकीला उभारलोय. तुम्ही जर मला मतदान केलं, मला निवडून दिलं, तर बघा मी बाहेर बघितलं तर बाहेर पाणी गटार सुद्धा नाही, तर मी तुम्हाला गटार बांधून देतो. गटार बांधून देतो? तुम्ही बाहेर बघितलं नाही काय? अहो एवढा मोठा शौच खड्डा घेतला की अजून 10 वर्ष काय व्हायची नाही त्या शौच खड्ड्याला. बर मग ताई, पाण्याचा नळ घरापासून आणून देतो तुम्हाला. मग ताई, तुमच्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावून देतो. आमच्या पप्पाला नोकरी आवडत नाही. माझ्या पप्पाचा चाचा टोल आहे, दिवसाला 2-3 हजार कमवत्यात. पोरे जरा शांत बस ना, लई चुरू 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 बोलायली. बरं ताई, मी काय म्हणतो, तुमच्या बहिणीचं लग्न करायचं असेल तर सांगा, सगळा खर्च मीच उचलतो. माझ्या मम्मीला बहीण नाही. अरे परिवार जरा शांत बस की, मी बोलते की पुरी लयच बडबड करते. बरं ताई, मी काय म्हणतो, तुम्ही जर मला मतदान केलं, निवडून आणलं, तर तुमच्या घराला ना याची पाईपलाईन फुकट करतो. त्याचा महिन्याचा खर्च सगळा मी उचलतो. स्वयंपाक करतोय, आता कशाला गॅस आणायचा.
आमचं पश्चिम कदार आम्ही बोलते ना त्यांच्याशी. मग बरं ताई, मी तुमच्यासाठी काय करू ते सांगा, काय बी करायला तयार आहे? Oh, no. मी काय करायची गरज नाही, माझ्या बाबा लग्न नाही झालं, एवढी पुरकी बघा की. इथं माझंच लग्न झालं नाही, तुझ्या मामाला कुठून आणू पुरगी? माझं लग्न झालं असं तर अशी फिरायची वेळ आली असती का? मीच बघत फिरतोय पुरगी. तुमच्या शर्टावरच कळलं की लग्न झालं नाही. सुरगायाला शर्ट घालून आलाव, लग्न झालं असत तर असती कपडे घातले असते का? तुम्ही इस्त्री करून दिले असते तुमच्या बायकोनं. You're